नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र याची तीव्रता वाढलेली असल्यामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला अतिमुसळधार पाऊस हा बघायला मिळू शकतोय पुढील दोन दिवस पाऊस शक्यता फार काही नाही मात्र तेरा चौदा पंधरा सोळा या तारखांना अतिमुसळधार पाऊस देखील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे आणि दक्षिण भारतामध्ये देखील अतिमुसळधार पाऊस शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा आपण घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी तर पुढील पाच दिवसामध्ये पुढील दोन दिवस पावसाची शक्यता फार काही नाही मात्र तेरा चौदा पंधरा सोळा या तारखांना मुसळधार पावसाची शक्यता आहे सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर थोडा कमी राहील सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा हलक्या मध्यम सरींची शक्यता या भागामध्ये आहे राजापूरकडे देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचं राहील तुरळक भागामध्ये मुसळधार देखील बघायला मिळू शकतो आहे राजापूरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर जास्त राहील रत्नागिरी नेरवा मुलगुड या ठिकाणी जोर कमी राहील मात्र पूर्व भागाकडे बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय कोयना पाटण या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय माखजनकडे मध्यम स्वरूपाचा राहील तर गुहागर चिपळूण खेड दापोली हा जो सर्व परिसर आहे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोर थोडा कमी राहील या ठिकाणी प्रतापगडकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोर थोडा कमी राहील गोरेगाव दिवेघर रवा रोहा लवासा या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे अंशतः ढगाळ वातावरण आणि वीजांचा कडगडाट देखील राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरावली खोपोली या ठिकाणी देखील हलक्या सरींची शक्यता आहे तर काही भागामध्ये वातावरण कोडे राहील किनारपट्टीला पाऊस जोर थोडा कमीच राहील तर नेरळ नवी मुंबई उल्हासनगर ठाणे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील पावसाची शक्यता फार काही नाही अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे मुंबईकडे देखील पावस शक्यता कमी आहे मात्र अंशतः ढगाळ वातावरण आणि भाग बदलात काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे वसई विरार शहापूरवाडा पालघर या ठिकाणी देखील पावस शक्यता कमी आहे बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील तर काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे अंशतः ढगाळ वातावरण राहील तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काही परिस्थिती आहे विदर्भामध्ये पाऊस जोर थोडा जास्त राहील तर नागपूर जिल्ह्यामध्ये बघितला असं या ठिकाणी बघू शकता नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कमळेश्वर दुर्ली सावनेर रामटेक या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस तर नागपूर जिल्ह्याच्या उत्तरेला जोर थोडा कमी राहील राम रामटेक सावनेर या परिसरामध्ये हलक्या सरी देखील बघायला मिळू शकतात उत्तरेला जोर कमी राहील दक्षिणेला मात्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि भंडारा जिल्ह्याच्या जवळपास सर्व दूर संपूर्ण जिल्हाभर बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही काही भागामध्ये मुसळधार पावस शक्यत आहे भंडारा मौदा रामटेक तर तुमसर तिरुळा हा आसपासचा जोलगतचा काही परिसर आहे उमरेड खरगाव भिवपूर पवनी कोथंगावडील भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि गोंदियामध्ये बघितला असता उत्तरेला जोर कमी राहील मात्र बाकी भागाकडे मध्यम ते काही भागामध्ये अतिमुसळधार पावस शक्यता आहे तेरा चौदा पंधरा सोळा या तारखांना आपल्याला बघायला मिळणार आहे मुसळधार पावस शक्यता आहे तर या ठिकाणी बघू शकता गोंदिया आमगाव बरेगाव देवरी साकुली या सर्व परिसरामध्ये मुसळधार पावसाच शक्यता तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय आणि गडचिलीकडे बघितला असता मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे मुरुमगाव कापसी गडचोली चामुर्शी मुलचेराय टपल्ली आहेरी भांबरगड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा बघायला मिळू शकतो आपल्याला पुढील पाच दिवसामध्ये पुढील दोन दिवस पाऊस जर कमी राहील मात्र त्यानंतर आपल्याला चांगल्या प्रमाणात पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघितला असता शिरपूर राजुरा चंद्रपूर भद्रवती मूल शिंदेवा हि चिमूर या सर्व परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता असून काही भागामध्ये भाग बदलत मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि पांढरकावडा यवतमाळ जिल्ह्यामध्ये कायर पांढरकावडा तसेच या ठिकाणी रोई जवळ यार निद्यानी साखरे दिग्रस दारवानेर यवतमाळ बावळगाव फलेगाव जवळपास सर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी राहील मात्र काही भागामध्ये हलक्या सरी देखील बघायला मिळू शकतात हलक्या मध्यम सरींची शक्यता यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे आणि वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये बघितलं असता वर्धा जिल्ह्यात वर्धा सेलू तुळजापूर बारबडी मध्यम स्वरूपाचा राहील या ठिकाणी हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या ठिकाणी देखील मध्यम सरींची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला जोर कमी राहील बाकी भागाकडे हलक्या मध्यम सरी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय मात्र उत्तर भागाकडे जोर कमी राहील वर्धा जिल्ह्यामध्ये लाडगड वधोणार वितळगाव कारंजाकडे हलक्या सरी देखील बघायला मिळू शकत आहे अमरावतीमध्ये बघितला असता वर्धा जिल्ह्याच्या तुलनेमध्ये पावस जोर फार क फार कमी राहील या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण हलक्या सरींची शक्यता अमरावती चांदूर मोजरी तसेच या ठिकाणी मोर्शीवरुन नरखेड हलक्या मध्यम तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता असून काही भागामध्ये वातावरण देखील कोडे राहील अमरावतीमध्ये अचलपूर चिखलदरा चिखलदारी हसालधारणी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फार काही नाही आणि अकोल्यामध्ये दे देखील तीच परिस्थिती आहे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आणि वातावरण काही ठिकाणी कोडे देखील बघायला मिळू शकता आहे अकोला मुर्तीजापूरधार यापूर अकोट तेलधारा या परिसरामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकता आहे तर मित्रांनो उत्तर विदर्भाकडे जोर फार काही नाही मात्र बाकी भागाकडे बऱ्याच ठिकाणी पाऊस मुसळधार पाऊस हा बघायला मिळू शकतो आहे पूर्व विदर्भामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता अंशतः ढगाळ तरुण अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे मरसोळ मालेगाव का। वाशिम कारंजा कारंजाखेडा हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा रिठाट रिसोड या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे बुलढाणामध्ये बघितला असता देऊळगाव राजा लोणार मेहकर हलक्या सरींची शक्यता असून देऊळगाव राजा आणि लोणार या ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो आहे चिखली मोहरा तसेच या ठिकाणी बुलढाणा मोटाला खामगाव मालकापूर जळगाव जामो दाऊंशात वातावरण असून बऱ्याच भागामध्ये वातरून कोडे राहील बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिणेला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात उत्तरेला बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील आणि मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात खानदेशात बघितला असता उत्तर महाराष्ट्रामध्ये बघितलं असता बऱ्याच भागामध्ये आपल्याला वातावरण कोरडेचं बघायला मिळेल पावस शक्यता फार काही नाही अंशतः ठकाळ उतरून राहील अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशात जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पावस शक्यता फार काही नाही वातावरण कोरडेच बघायला मिळू शकत आहे आणि नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील सटाणा देवळा चांदवड सात सापुतारा वणी तसंच मालेगाव या सर्व परिसरामध्ये पावस शक्यता फार काही नाही अंशतः ढगाळ उतरून उंचावलीचा खेळ बघायला मिळेल अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकते शक्यता कमी आहे मनमाड येवला निफाड सिन्नर नाशिक त्र्यंबक इगतपुरी या परिसरामध्ये ढगाळ वाटून राहील पावसाची शक्यता कमी आहे ढगाळतून राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघितलं असता कोपरगाव या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये वाटून कोडे राहील पावसं शक्यता तेशी कमीच आहे मात्र तुळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतोय कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर या भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे राहुरी घोडेगाव भगूर पाथडी अहमदनगर या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आहे मुसळधार पाऊस शक्यता फार काही नाही राळेगाव काडा जामखेड कर्जत श्रीगोंदा हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय जोर कमी राहील एकंदरीत बघितला असता अहमदनगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची उत्तरेला जोर कमी राहील आणि नाशिक जिल्ह्याच्या दक्षिणेला हलक्या सरी उत्तरेला बऱ्याच भागामध्ये उतरून कोरडे बघायला मिळू शकत आहे तर पुणे जिल्ह्याकडे बघितला असता हलक्या सरींची शक्यता आहे जुनूर मनसर चाखण पुणे सासवड या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे मात्र लोणत फलटण आणि बारामती मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या ठिकाणी सातारामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता सातारा कोरेगाव रिहमतपूर अनंत वडूज कोरोली खटाव निदाल देवडी मोलाद्रकी तसेच आसपासच्या लगतच्या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे उत्तरेला जोर कमी राहील बाकी भागाकडे मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार होऊ शकतो आणि सोलापूरकडे मात्र अति मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो जोर जास्त राहील इंदापूर अकलूज पिलीव सांगोले पंढरपूर माहूळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट जवळपास सर्व भागामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता जत संख या ठिकाणी देखील जोर जास्त राहील सांगलीमध्ये देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता सांगली कृंदावड कुडाची अथनी तसेच तासगाव कुची विटा मायनी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी इस्लामपूर नरसिंगपूर कोखरूड मालकापूर ज्योतिबाईल गारगोटी तसंच सांकेश्वरा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता ही तेरा चौदा पंधरा सोळा या तारखांना बघायला मिळू शकते तर मित्रांनो विदर्भ सॉरी मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे औरंगाबाद जिल्ह्याकडे बघितलं असता पावसाची शक्यता कमी आहे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून हलक्या सरी औरंगाबाद संद्रमणे सी पिपरी बिटकी निंबेजळगाव गंग गंगापूर आणि क्षेत्राकडे हलक्या सरींची शक्यता असून काही भागामध्ये वातावरण कोडे राहील पावस जोर मात्र कमी राहील धाकेपाल पैठण देगावने भक्तापूर उत्तरेला दौलताबाद गुफाय देवगुळ हतनूर कन्नड अंबाला साई चाळीसगाव चाळीसगाव रामगाव किशोर या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ उतरून अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे अंशतः ढगाळ वातावरण असून बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी जालनामध्ये बघायला मिळू आहे बीड जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे अंशता ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरींची शक्यता बीड जिल्ह्यामध्ये बीड वडवणी तळगाव शिरसाळ दारूर के जी चौसाळा चौसा आंबेजोगाई हो या सर्व परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता असून दक्षिणेला तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय बीड जिल्ह्यामध्ये उस्मानाबादमध्ये बघितलं असता औरंगाबाद जालना बीड या जिल्ह्यांपेक्षाही जास्त पाऊस उस्मानाबाद लातूर या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार आहे तर उस्मानाबादमध्ये या ठिकाणी बघू शकता कळंब मासा तारखेड पाथरोडकडे हलक्या मध्यम सरी येडशी पेठ खामगाव बेलिम तुळजापूर उस्मानाबाद या सर्व परिसरामध्ये बघितलं असता मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस लातूर औसा निलंगा सोणंदपाल उदगीर मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस परभणीमध्ये मात्र जोर कमी राहील बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो झरीबुरी जिंतूर सैलू पाथळी गंगाखेड परळी या परिसरामध्ये नांदेडकडे मात्र परभणीपेक्षाही थोडा जास्त पाऊस राहील पूर्णा बासमत नांदेड वगळ पेठ हुंबडी हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा तसेच धर्माबाद बिलोली कोंडलवाडी देगलू रुद्रूर तसंच निजामाबाद मुखेड कंधार हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस एकंदरीत बघितला असता नांदेड जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर जास्त राहील अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि हिंगोलीमध्ये मात्र हलक्या मध्यम सरींची शक्यता सापतगाव हिंगोली खंडाळा पुसदाणू दहा या परिसरामध्ये आहे हलक्या मध्यम सरी राहतील मुसळधार पाऊसची शक्यता कमी आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग पाहिलं असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तस सबस्क्राईब करा चला भेटूया सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय